भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्ही कधी गेलात की त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्यानं आपण मोहित होऊन जातो. यात भर घालतात तिथल्या आदिवासी कलाकार. ते त्यांच्या कलागुणांनी तुमच्या चेहऱ्यावरती नेहमीच ते हास्य फुलवतात. मात्र त्यांना कधी आनंद झाल्याचं पाहिलंय का? तसं घडलंय पाहूया. हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची उत्सुकता, त्यात बसल्यानंतर ह्या मुलांच्या चेहऱ्यावर झळकणारा हा आनंद. भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसरातल्या आदिवासी मुलांनी नुकताच हा आनंद घेतला. भंडारदरा परिसरात नव्यानं पर्यटन केंद्र तयार होत आहेत. यातल्या चिचोडी मधल्या रेनबो प्रकल्पाचं उद्घाटन निसर्ग मित्र ठकाबाबा गांगड आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यासाठी इथल्या बालमित्रांना खास हेलिकॉप्टरची सैर घडवण्यात आली. मी खेळत मला खूप चांगलं वाटलं. पहिल्यांदाच बसली म्हणून लय आनंद झालं. वरून आम्ही समुद्र ते सगळं पाहिलं. छोट छोट दिसत होत. आमचं खेडेगाव पहिल्यांदाच हेलिकॉप्टर पाहायला मिळाले. आज बसले खूप आनंद झालाय. काय वाटलं वरून? काय दिसलं वरून? मस्त दिसलं, चांगलं. भंडारदरा परिसरात आता नव्यानं अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट तयार होत आहेत. त्यात मोठी गुंतवणूक केली जाते. त्याचबरोबरीनं इथल्या आदिवासी तरुण आणि महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या परिसरातल्या आदिवासी कांबड नृत्य आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तूंनाही बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या भागात येणाऱ्या पर्यटकांसाठी आता हा परिसर पाहण्यासाठी हेलिकॉप्टर राईडही सुरू केली जाते. इथल्या आदिवासी मुलांसाठी हे फ्री असणार आहे. याचे कुठलेही मूल्य आम्ही घेणार नाही आहेत, असा हा आमचा प्रोजेक्ट आहे. यानंतर बांबू हस्तकला केंद्र जे आहे त्या लोकांचं गाव आम्ही दत्तक घेतलेलं आहे. लवाळवाडी हे गाव आहे, ते आम्ही दत्तक घेतलेलं आहे. त्या गावाला दत्तक घेऊन रोजगार निर्मिती करून देणे हे आमचं स्वप्न आहे त्या गावासाठी. निसर्ग सौंदर्याची मजा घ्यायची असेल तर इतरत्र कुठे लांब जाण्याची गरज नाही. सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परिसरात आजही निसर्ग संपन्नता आणि आदिवासींचा खास पाहुणचाराचा लाभ घेता येतो. परिसरातल्या विकासाला आता सुरुवात झाली असली तरी नैसर्गिक वातावरणाचा ऱ्हास होणार नाही याकडे मात्र लक्ष द्यायला हवं. प्रशांत शर्माचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारदरा.